नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 10:30 झाले सकाळचे आणि आपल्याकडे खास असा काही प्लॅन नाहीच आहे आज फिशिंगचा वगैरे। काल आपण गेलो होतो, म्हणजे व्हिडिओ शूट करायला नाही गेलो, फिशिंगसाठी गेलो होतो समुद्रावर। पण समुद्राची कंडिशन एकदम रफ आहे, एकदम म्हणजे एकदम रफ आहे, लाटा बिटा मारण्याची। आणि हे असे फ्रेममध्ये बी येतात मध्ये मध्ये। आलात केव्हा मुंबईवर ना? होय, गणपतीक आलं तर असो विषय होतो, भेट पण नव्हता, त्याच्यामुळे आज काही प्लॅन नाही। आज असा नॉर्मल प्लॅन। तर वातावरण मस्त, एक नंबर, पाऊस नाही आहे, पाऊस साधारण कमी झाला आहे, तर समुद्र शांत होईल 2-4 दिवसानंतर। तर रोशन आणि आम्ही चाललोय थोडंसं हत्तीवल्यामध्ये, रोशनची शेविंग करायची आहे। रोशन क्लीन शेव ना? क्लीन शेव नाही केलंच वलपडवूनच टाकतंय, क्लीन शेव करतंय म्हणता। दाढी त्यांना केला ना 4 दिवसापूर्वी असत, पण क्लीन शेव करतंय म्हणता। आणि आज फुलं बघा, त्या दिवशी तुम्हाला दाखवायला फुलं नव्हती जास्त, तरी बघा किती फुलं आलीत। हे एक आहे, हे एक आहे, इकडे 3 आहेत, इकडे पण आहेत बरीच। तर मस्तपैकी अशी दारात फुलं वाटतात भारी, पण वेलाची वाढ पटापट होते ना, सो एकदम असा गोंधळ वाटतो, पण जरा मस्त वाटत। चला हाती उलत नाही जरा। तर ह्यो आमचं असो गाव आ, हो रस्तो येता मेन रस्त्यात ना आतमध्ये, ही आमची वाडी, असो गाव पावसाळ्यातलो। हो असो रस्तो बिस्तो दाखवित नाही मी कधी। हा आतमध्ये आलेला रस्ता आहे वाडीत, आणि हा आहे मेन रस्ता इथे, हा वरती गेले। तर रोशनचं घर समोर जा इथे, रोशन जरा लांबच राहतो। तर आपल्याला बाहेर जायचं असेल ना, तर आपल्याला एकच ऑप्शन, चालत किंवा गाडी, बस वगैरे आपल्याकडे येत नाही। तर हायवे पासून आपलं गाव 4 किलोमीटर आहे आतमध्ये, तर ऑप्शन नसतो। आम्ही अगोदर ये जा चालतच करायचो, अजून पण कित्येक लोक चालतच ये जा करतात, आणि सवय असली की तेवढा काही वाटत नाही। आणि गाव संपला ना की असा लगेचच सडा चालू होतो, आणि सड्याचा लुक आता एक नंबर असतो पावसाळ्यात, एकदम सगळं हिरवंगर झालंय। हा आला आपला मुंबई गोवा हायवे, इधर से विखारे गोटणे 4 किलोमीटर। चला उदयाकडे जाऊया, आपलो बारबर आहे स्पेशल। बऱ्याच दिवसानंतर उदय भाऊ, होय उडव उडव उडव, मी नाही तेकाच करूची, क्लीन शेव। तर क्लीन शेव बोललो ना आम्ही की उदय पण घाबरता थोडो, होय ना, खरा नसता ना गावा तर सांगतील। काम तुझा तर समोसा बिमोसा तुझ्या नावावर काय, बरोबर ना? यो आमचा उदय भाऊ, खरं तर दादा म्हणू कावा का, कसा माहितीये लहानपणापासून ना आम्ही त्याच्यामुळे मग उदय 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 असा झाला। खरं तर उदय काका म्हणू कावा आमका, होय ना, खराय ना, हा मग काका कसले आम्ही, ओके दादा दादा म्हणू कावा, जुनी दोस्ती बघितलात। तर गंप्यान इकडे आले आले, नाश्ता पण सुरू केला ना, हे आमचे भांबले आहेत। भांबले नमस्कार। नमस्कार। तर भांबलेंकडे वडापाव समोसा वगैरे भेटेल, सुरुवात कर। पण तू बोलवला नाही कंपे, मला एकट्याने सुरुवात केला, आमका पण बोलवला नाही ना। तर मित्रांनो ना, एका कोणी सांगितलेली नाही आहे क्लीन शेव करू, सकाळपासून बघ, सकाळपासून म्हणताय क्लीन शेव करूची, क्लीन शेव करूची हाती उलट सकाळपासून नाही, मग झालं 10-11 दिवसापासून बोलता हो क्लीन शेव करूची। आता कोणी सांगितलं नाही का क्लीन शेव करू, तर आमका पण माहित नाही असो विषय आहे। मिशी पण काढून टाकू नको, करावत वाटत। तर हे बघा सुरुवात केली, आता असा लुक बघा चेंज करते लगेचच। कोण येऊ, खतरनाक लुक, हा खतरनाक लुक, जबरदस्त। गंप्या, हे गंप्या लुक कसा वाटला? जबरदस्त नाद कुळात रोशन, हो रोशन आमचं वाटतच नाही, किती दिवसानं हे केलं असेल, अरे किती 9-10 वर्षानंतर क्लीन शेव केली। येस, ए रिप्या, तुका रोशनाचा लुक कसा वाटला? ट्रेव्हिस हेड आहे ना रोशन, इकडे बघ जरा, हो हेड आहे, खरोखर हेड वाटतंय, जी जरा मिशी बिशी ना मित्रांनो लाल करू होती थोडीशी, आणि इथे ना घोरपड असते बघा, आणि लगेच बिळात जाते इथे, हे बिळ मळलंय बघा, आणि इथे हे मळलेलं दिसतं तुम्हाला, इथे ना ऊन घ्यायला येते, आणि इथे आतमध्ये जाते,
ह्याच्यात आतमध्ये जाते ते। तर मित्रांनो, साधारण 3-3:30 झालेत आणि ना आंघोळीला चाललोय पण कड्यात चाललोय। त्या दिवशी ना भाऊ दिवशी ह्यांनी आंघोळ केली कड्यात, पण मी काय केलो नाही, धबधब्यावर चाललोय। आणि ह्या कोण आंघोळ करणार नाहीत, आंघोळ कोणा करू केली, दिप्या आणि मी। मयान केल्यानंतर, मयान केल्यानंतर याचा अर्धा बोट आहे वरती, याचा अर्धा बोट वरती आहे। म्हणजे कसं माहिती आहे काय, हो आम्ही उडी टाकल्यावर टाकीत पण नंतर म्हणून अर्धा दाखवलंय रे। हो इकडे कांडेजोर पण आहे, हो बघा म्याव घाबरलो कांडेजोर। तर इकडे खालती चाललोय आपण झरीच्या कड्यावरती आणि चाराच 8-9 जण झालो आता लगेचच। दिप्यान बघता बघता अक्का मंडळ जमा केला। श्रवण आलो बऱ्याच दिवसान, श्रवण कसोस। तर हे खालती मंदिर आहे आणि तिकडून पण रस्ता आहे, त्या साइडने पण रस्ता आहे, इकडून शॉर्टकट आहे थोडं। तर हे बघा भावायच्या दिवशी बघितलं तिकडे किती हिरवं होतं ते गवत वगैरे होतं, आणि आता बघा सगळं गवत वगैरे मरून गेलं। तर भावायचं कारण एक खेळ पण असतो आणि दुसरी गोष्ट आजूबाजूचं गवत पण मरून जातं, गवत वगैरे सगळं साफ होतं। आभोवरा ह्याच्यावरती नारळ ठेवला होता, तर इकडेच खाली चाललो आपण आंघोळ करायला झरीच्या कड्यावरती। तर यावर्षी ना झरीच्या कड्यावरती आंघोळच नाही करायला गेलो, धबधब्यावरती पहिल्यांदाच चाललो आहे। आणि मध्येच पाऊस पडला ना आता, तर आज जास्त पाणी असेल, परवापेक्षा जरा जास्तच असेल। हे बघा पाणी बरंच वाढलं आता। रोशन काय बोलला, आंघोळ करणार नाही म्हणून, आणि तो बघा आता उडी मारायला तयार झाला। बघा आजचा शॉट मी कट नाही करणार, यो आंघोळ करीत आणि म्हणत काय माहिती का, व्हिडिओत घेऊ नको, व्हिडिओत घेऊ नको। जाम मजा येणार आंघोळ करायला। तर हे कसं आहे माहिती आहे बघा, वॉटरफॉल एक नंबर आहे, धबधबा खतरनाक आहे। फक्त जायला ना थोडस असं दगडावरून जायला लागतं, तरी आपण कसं माहिती आहे इथलीच मंडळी, त्याच्यामुळे आपल्याला माहिती। तर बघा श्रवण पण बघा एवढ्या बरोबर दगडातून गेला इकडे तिकडे। ही आमची आंघोळ करणारी मंडळी आणि ही आमची आंघोळ न करणारी मंडळी बघा। हा पूर्ण वाळ येतो ना आपला, तो पूर्ण वरून पडतो, थोडासा तिकडून पडतो, तर पाण्याचा फोर्स खूप असतो, म्हणजे त्याच्या खालती गेलात ना एक नंबर वाटतं, म्हणजे मसाज, नुसताच मसाज, जबरदस्त। फक्त इश्यू काय माहिती आहे, ही कोण पूर्ण मोकळे आहे इकडे, एवा आहे फक्त जिथे धबधबा पडतो ना तिथे दगड आहेत छोटे छोटे, तर ते आपल्याला माहिती आहेत फक्त। पाणी खोल नाही जास्त, या कडेला फक्त पाणी आहे थोडस। तर एक उडी मारून आलोय, त्याची एक उडी मारूची बाकी आहे, पण तिथला जो फील आहे ना तो खूप खतरनाक आहे, जबरदस्त वाटत तिकडे। ते पाणी ना वरून पडतं ना ते कसलं बसतं मस्त वाटतं एकदम बाबा। तिकडे पण पाणी बघ असलं खतरनाक आहे, जबरदस्त। यो कोण इलो, ट्रॅव्हिस हेड हेड इलो हेड, या ह्या ना, हा एवढा मोठा धबधबा आहे ना, तर याच्या आतमध्ये जाता येतं, या दाखवतो या। आपण धबधब्याच्या ना आतमध्ये आलोय, जबरदस्त वाटतं एकदम। ही बघा मंडळी धबधब्यात ना बाहेर आली डायरेक्ट इकडं, हे बघा कसं खतरनाक।
तर मित्रांनो, आंघोळ संपली आहे आणि मंडळीने मारली कल्टी. चला मित्रांनो, ना मरणाची आंघोळ केलेली, जाम मजा आली. पण तर या वर्षी ना धबधब्यात आंघोळ करायची राहिली होती, त्या दिवशी भावा दिवशी पण नाही गेली मी. खतरनाक एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, आंघोळीला गेलो होतो आपण संध्याकाळी आणि आता जवळजवळ 6:30 झाले, 6:30 चाललोय. तर 6:30 ना थोडीशी चायनीज पार्टी करून टाकूया. माका माहित नाही खंय गेलो तन. तर जरा वरती आलोय थोडस लगेच दिवसाचा एंड करायला आणि संध्याकाळ आहे. एकदम भारी वाटतंय. सूर्याने कल्टी मारली इकडे, आम्ही इकडे कल्टी मारतो. तर रोशनान फोन लावला ना, वर येवा वर येवा, आता कशाक येवा आता बघतोय. रोशन काय आणलंस? कालपासून दिप्या सूप सूप करीत होतो. रोशनाला आणला ना सूप. बाकी चप्पल काढा मित्रांनो, चायनीज पार्टी करून टाकली. लगेच चायनीज खाऊ आणि घरी जाऊ. हो व्हेज माणूस आता सध्या तरी. नाही व्हेज आणलेलो, घाबरू नको. हे बाऊल आहे, याच्या सूप आणि हे चवळीचं पान आहे रानकेळीचं. तर या मित्रांनो, चायनीज खायला या. चिकन भात खातो पण आज चायनीज खाऊची वेळ आली आहे. वायुष कसा बनवला नाही रोशनान चायनीज? एक नंबर आहे ना. हे पिशव्या टाकू नका, पिशव्या सगळे एकत्र कर. दिप्या काय झाला? बाऊल मित्रांनो ना भेटला नाही सूपला, ते छोटासा भेटलाय. तर आता ऍडजस्ट कसा तरी केलाय. तर या चायनीज खायला या. चला तर सूप खातो पटापट आणि नंतर घरी जातो. तर चायनीजचा पण कार्यक्रम इथेच संपलाय आणि दिवसभर आपण काय असं इकडे तिकडे फिरलो फक्त. तर फिशिंगचा प्लॅन आता 2-4 दिवसाने बघूया, कारण मित्रांनो समुद्राची कंडिशन एकदम रफ आहे, त्याच्यामुळे ना मासे बाहेर कमी आणि आज जास्त गेले असतील. तर आता सध्या तरी घरी जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.